सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून येथील चिपळूणखेड आणि महाड या परिसरातील नद्यांनी आपली पातळी ओलांडली असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र येत्या चोवीस तासात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे कोकणाला पाऊस अक्षरशः धुवून काढतोय रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात मध्यरात्री पूर परिस्थिती निर्माण झाली होती मात्र सकाळपासून पावसाचा जोर थोडाफार ओसरलाय मात्र अजूनही रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच नद्या धोक्याच्या पातळीवरून ओलांडतायत तसेच रायगड जिल्ह्याच्या महाळ शहरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी शहरात पाच फूट पाणी भरले असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नदीकाठच्या भात जमिनीत पुराचे पाणी आहे खेड तालुक्यातील चोरदा पुलावरून पाणी गेल्यानं चाळीस गावातील वाहतूक ठप्प झाली होती तर रत्नागिरी तालुक्यातसुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय रत्नागिरीच्या उत्तर भागाला पावसानं झोडपून काढलं आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दोनशे पंधरा मिलीमीटर पाऊस झाला आहे त्या खालोखाल चिपळूणात एकशे एकोणचाळीस दापोली तालुक्यात एकशे अडतीस खेड तालुक्यात एकशे वीस गुहागार तालुक्यात एकशे तेरा संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात एकशे बावीस मिलीमीटर पाऊस झालाय रत्नागिरी तालुक्यातही एकशे बारा मिलीमीटर पाऊस झाला आहे रत्नागिरी तालुक्यातल्या अनेक नद्यांना पूर आलाय तर अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर आलं आहे पुढील चोवीस तासात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मुजम्मिल जयतापकर कोकण नाऊ रत्नागिरी